रेती व्यवसायात ब्लॅकमेलिंग व संबंधिताचे अपहरण करून विवस्त्र अवस्थेत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाखल 9 जणांवरील गुन्ह्यात आणखी दोघांची संख्या वाढली आहे. शेख रहीम शेख इसम वय 35 वर्ष अहमदनगर, सय्यद मस्जिद सय्यद अफसर वय 40 वर्ष अशोकनगर असे अटकेत असलेल्या आणखी दोघांची नावे असून 9 पैकी अटक झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. यवतमाळ येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणातील आता 4 आरोपी फरार आहेत. राजकीय आश्रय असलेल्या या आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना शनिवारी 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा कालावधी संपला तरी अद्याप पूर्ण आरोपी अटकेत नाही. दरम्यान पोलीस अधीक्षक भुजबळ शनिवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. तेथेच त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या प्रकरणाची जबाबदारी यवतमाळच्या SDPO माधुरी बावीसकर यांच्यावर सोपविण्यात आली. नेताजी नगर येथील चंदन हातागडे या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला पांढरकवडा रोडवरील गॅरेजमध्ये नेऊन बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी 9 रेती तस्करांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले गेले. यात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून ते प्रथम 24 मे पर्यंत व नंतर आणखी 2 दिवस पोलीस कोठडीत राहणार आहेत. आता आणखी 2 आरोपी अटक झाले आहे तर इतर 4 आरोपी मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. SPनी तंबी दिल्यामुळे दोन्ही ठाण्यातील शोध पथके सक्रिय झाली असून फरार आरोपींच्या अटकेसाठी व्यूहरचना केली जात आहे.